देवतीज किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मे महिना आहे, भरपूर बाहेर ऊन पडलं आहे. या उन्हाचा आपण त्यातील फायदा घेऊन वाळवणाचे पदार्थ करूया. या वाळवणाच्या पदार्थात मी तुम्हाला आज दाखवणार आहे मिक्स डाळीचे सांडगे. सांडगे आपण भरपूर प्रकारे करू शकतो. फक्त आपण मटकीचे आहेत, चवळीचे आहेत, चणा डाळीचे आहेत. आमच्याकडे कोकणात भोपळ्याचे, तवसाचे, तवस म्हणजे मोठी काकडी, याचे पण सांडगे केले जातात. तर हे आजचे आपण सांडगे कसे झटपट करू आणि वर्षभर टिकवू शकू हे आपण बघूया. मिक्स डाळीच्या सांडग्यांसाठी आपण साहित्य बघून घेऊया. इथे मी मिक्स डाळी ह्या 250 ग्रॅम घेतल्या आहेत. अशा मार्केटमध्ये मिक्स करूनही मिळतात. अशा जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही तुमच्या अंदाजाने तुम्हाला हव्या तितक्या तुम्ही त्या घेऊ शकता. त्यासाठी आपल्याला अर्धा वाटी लसूण घ्यायचं आहे, 2 चमचे धने जिरे पूड, 3-4 चमचे लाल तिखट, हळद, मीठ, 1/2 चमचा हिंग आणि कोथिंबीर. सुरुवातीला आपण ह्या डाळी आहेत त्या मिक्सरला रवाळ वाटून घ्यायच्या. त्यासाठी आधी वाटण्याआधी ह्या सगळ्या डाळी आहेत त्या स्वच्छ पुसून घ्यायच्या. मिक्सरचं छोटं भांडं घेतलं, त्यामध्ये मी हे 2 भागामध्ये वाटून घेते, रवाळ वाटून घेते ह्या डाळी. डाळी मी वाटून घेतल्यात, एका भांड्यात आपण काढून घेऊया. ह्या बघा, डाळ्या मी अशा रवाळ वाटून घेतल्यात. आता आपण हे बाजूला ठेवूया आणि यामध्ये आपल्याला जी मसाला लागणार आहे तो आधी आपण वाटून घेऊया. आपण ही अर्धी वाटी लसूण घेतला आहे, तो कोथिंबीर, हिंग, धने जिरे पूड 2 चमचे घेतले आणि हे 3 चमचा तिखट. तिखट तुम्ही हा फक्त डाळी आहे त्यापुरतंच, आपण नंतर जेव्हा आपण सांडग्याची भाजी करतो त्यावेळेला आपण वेगळं तिखट घालतोच, त्यामुळे हे बेतानेच घालायचं. त्यानंतर ह्यामध्ये मी 1 चमचा हळद घालणार. मीठ आहे ते आपण नंतर घालणार आहोत. तर हे मी थोडंसं जाडसर असं ओबडधोबड वाटून घेते. हे बघा, आपलं सगळं साहित्य वाटून झालं आहे, असं जाडसरच वाटायचं. आता आपण हे वाटलेली डाळ आहे त्यामध्ये हे सगळी मसाला आहे, चटणी आहे, ते आपण एकत्र थोडं पाणी घालून एकत्र करणार आहोत. हा सगळा आपला मसाला आहे, वाटलेली ही चटणी आहे, ते आपण ह्यामध्ये एकत्र करूया. आता ह्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून थोडंसं पाणी वापरून घट्ट असा एक गोळा तयार करणार आहोत. यामध्ये आता आपण मीठ घालून घेऊया. चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे, तुम्ही चाखून त्यामध्ये मीठ घाला, कमी जास्त करू नका. त्यामध्ये आपण थोडं पाणी वापरून त्याचा घट्ट गोळा करणार आहोत. एकत्र पाणी घालायचं नाही तर ते पातळ झालं. आपल्याला सांडगे आपल्याला तोडायचे आहेत त्यावेळेला आपल्याला अशा काटेदार सांडगे आले पाहिजे, म्हणून ह्याचा गोळा अगदी घट्ट करायचा. हे बघा, अशा प्रकारे आपला असा घट्ट गोळा झाला आहे. आता आपण हे जे पीठ आहे, हा गोळा आहे, तो आपल्याला अर्धा तासासाठी झाकून ठेवायचं आहे. त्यामध्ये हे सगळे मसाले आहेत ते मुरण्यासाठी, ते आपण अर्धा तास झाकून ठेवूया. हे बघा, आपण अर्धा तास ठेवलं होतं. ह्या डाळी आहे त्या पाणी आहे ना ते सगळं त्यांनी शोषून घेतलं आहे. आता अजून आपण थोडासा पाण्याचा हात लावून हे मळून घेऊया. थोडंसं खूपच घट्ट झालं आहे पीठ, जास्त नाही, फक्त आपल्याला सांडगे तोडण्या इतकंच आपल्याला पीठ आहे ते सैलसर करायचं आहे.
इतपत मी आता सैल घेतलंय। आता काय करायचं, थोडंसं असं पीठ घ्यायचं, असं लांब करायचं आणि थोडे थोडे असे छोटे छोटे सांडगे तोडायचे। कधी छोटे छोटे टाकायचे आणि असे काटे आले पाहिजेत त्याला। छोटे छोटे टाकलेत तर सुकतीलही लवकर। हे मी आता पूर्ण असे करून घेते आणि हे उन्हात मी 3-4 दिवस सुकवून घेणार आहे, म्हणजे आपले हे सांडगे आहेत ते वर्षभर आपल्याला वापरता येतील, खराब होत नाहीत। असे सगळे मी सांडगे आहेत ते करून घेते। हे बघा, अशा प्रकारे मी सांडगे तोडून घेते। अशा प्रकारे मी सगळे सांडगे करून 3-4 दिवस उन्हात, कडक उन्हात अगदी वाळवून घेणार आहे। तीन चार दिवसानंतर हे बघा, 3-4 दिवसानंतर हे सांडगे मी असे वाळवून घेतले, सुंदर त्याला काटे पण आले। आता आपले हे सांडगे जणजणी चमचमीत भाजीसाठी तयार आहे। या भाजीची रेसिपी मी आधी अपलोड केली आहे, ती पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते तुम्ही बघून घ्या। हे बघा, आपले सांडगे तयार झाले। आता आपण ह्या सांडग्यांना हवा बंद डब्यामध्ये वर्षभर अगदी साठवून ठेवू शकतो। हवी तेव्हा आपण भाजी बनवू शकतो, किंवा फक्त तव्यावर तेल टाकून परतूनही हे सांडगे फारच सुंदर लागतात। अशाच काही वाळवण्याच्या पदार्थांसाठी रेवतीस किचनला सबस्क्राईब करा। हे सांडगे आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर करायला विसरू नका। पुन्हा अशा साध्या सोप्या रेसिपीसह भेटूया। धन्यवाद।